आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे। सध्या अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये आज त्यांची सभा होणार आहे। आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहे। कसं प्रतिसाद मिळतो संघर्ष यात्रेमध्ये आणि काय समस्या पाहायला मिळतात ग्रामीण मिळतोय? एकतर लोक जे काही उपस्थिती दर्शवतात म्हणजे तिथे असणारे नागरिक असतील, युवा असतील, तसंच अख्ख्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे येतात, तो एक प्रतिसाद चांगला आहे। त्याच्याचबरोबर अनेक लोक निवेदन घेऊन येतात, म्हणजे लोकांना असं वाटतं की या यात्रेच्या माध्यमातून आपल्या अडचणी सुटतील। आशाताई भेटल्या, अंगणवाडी सेविका भेटल्या, आरोग्य सेवक भेटले, स्पर्धा परीक्षेवरले मुलं भेटले, MIDC असावी यासाठी काही लोक भेटले, छोटे मोठे व्यावसायिक भेटले, आणि मग ह्या सगळ्यांना भेटल्यानंतर शेतकरी भेटले, काही इतरही लोक भेटले, शिक्षक भेटले, तर मग हे मुद्दे घेऊन आम्ही जात आहोत। त्यामुळे अशा प्रकारे प्रतिसाद मिळाल्यामुळे एक कुठेतरी आश्वासक वाटतं की हा जी काही यात्रा आम्ही काढलेली आहे त्याचा फायदा हा सामान्य लोकांना नक्कीच होईल। तीन राज्यांमध्ये भाजपनं यश मिळालेलं आहे, आता विधानसभा महाराष्ट्रामध्ये पण होणार, त्याच्यात पण यश येईल असे भाजप दावा नाही? भाजपला जो काही दावा करायचा तो करू द्या, कारण शेवटी उत्तर भारतामध्ये त्यांना यश आलेलं आहे, दक्षिण महाराष्ट्र भारतामध्ये परिस्थिती फार वेगळी आहे। तेलंगणामध्ये जो काही रिझल्ट लागला आहे काँग्रेसच्या बाजूने त्याचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्यावर नक्कीच आपल्या या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। त्याच्याचबरोबर एक चांगली गोष्ट ह्याच्यामध्ये अशी झाली की एक असं कुठेतरी निदर्शनात आता यायला लागलं आहे की जिथं तुम्ही प्रयोग करता, जिथं नवीन लोकांना संधी देता, काही आमदार तिथं बदलले जातात, काही नवीन चेहऱ्यांना पुढे आणता आणि लढण्याची पण एक वेगळी पद्धत तुम्ही जेव्हा पुढे आणता, विचार बदलायचं नाही पण पद्धत बदलायची, हे आपल्याला तेलंगणामध्ये बघायला मिळालं आहे। तसंच कर्नाटकामध्ये बघितलं आहे, जिथं जिथं तुम्ही त्याच प्रक्रियेतून गेलेला आहात, जसं तुम्ही पूर्वी लढत होता तसंच जिथं लढलेला आहात, जसं तुम्ही गुजरातमध्ये लढला, तुम्ही ह्याच्यामध्ये MP लढला, अजून इतर राज्यात लढला, तिथं त्यांना पराजय स्वीकारावा लागलं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता बदल पद्धतीमध्ये करावा लागेल असं जाणवायला लागलं। शेतकऱ्यांच्या खूप समस्या आहे, पीक विम्याच्या संदर्भात समस्या आहे, अनेक जिल्ह्यांचे नाव वगळले जे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले, परंतु अद्यापही सरकार गांभीर्याने घेत नाही। शेतकऱ्याने जगायचं कसं असा प्रश्न आहे, कारण सोयाबीनचं नुकसान झालंय, कापसाचं नुकसान झालंय, नाशिक भागामध्ये द्राक्षाचं झालंय, सांगली भागामध्ये द्राक्षाचं झालंय, त्याच्याचबरोबर माझ्या मतदारसंघासुद्धा ज्वारी आणि ह्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। म्हणजे दुष्काळाचा परिणाम हा ऑलरेडी शेतकऱ्यावर झालेला आहे, उत्पादकता कमी झाली, पीक जळलेलं आहे, आता अतिवृष्टीचं जे काही हातात होतं ते गेलेलं आहे, पीक विमा वेळेवर मिळत नाही, मोबदला शेतकऱ्याला गेल्या वर्षी जे काही सातत्याने पाऊस झाला होता त्याचा मिळाला नाही, आताही मिळत नाही। त्यामुळे आज शेतकरी अडचणी, म्हणजे खतं वाढलेत, पेट्रोल वाढले, डिझेल वाढले, खर्च नुसते शेतकऱ्याचे वाढत चाललेत, पण हातामध्ये येणारं जे उत्पादन आहे, जे काही त्यांना भाव मिळाला पाहिजे तो न मिळाल्यामुळे शेतकरी आज अडचणीत आहे। त्यांची मुलं जी कॉलेजमध्ये आहेत त्यांची फीसुद्धा देता येणार नाही, तर मुलं शिक्षणापासून वंचित राहतील का काय अशी भीती वाटायला लागली आहे। लोकसभेची तयारी सुरू झालेली आहे, अजितदादांनी 4 जागा फायनल केल्या, त्याच्यात बारामतीचं पण आहे, आता सुप्रियाताई आणि सुमित्रा वहिनी आमने सामने येईल, जेव्हा येईल तेव्हा आपल्याला बघायला लागेल। भाजप नक्कीच प्रयत्न करेल पवार विरुद्ध पवार, पण येत्या काळामध्ये बघावं लागेल काय होईल। अधिवेशनामध्ये कोणता महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे आपला? मी तसे बघितलं तर 60 मुद्दे घेऊन चाललेलो आहे, त्याच्यातला अधिवेशनामध्ये जो मुद्दा लागेल त्याला जोडून बाकी मुद्दे आम्हाला कसे घेता येईल याचा प्रयत्न करू, त्याचबरोबर पत्र देऊन मंत्र्यांना विनंती करून तेही मुद्दे आपल्याला सोडवता येईल का, तसाही आमचा प्रयत्न राहणार आहे। वेगवेगळ्या माध्यमाचा उपयोग करून हे सगळे प्रश्न सुटतील कसे याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। हे होते आमदार रोहित पवार ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया ABP माझाला दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।